अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या कित्येक महिन्यांपासून संपावर असलेल्या जामनेर बसआगारातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हात मदतीचा म्हणून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वतीने बीजेपी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी बीजेपी पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, माजी अभियंता जे के चौहान तसेच जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आणि आपल्या शहीद झालेल्या बांधवांच्या प्रति इथं दुखवटा आपण व्यक्त करीत आहात। गेल्या 3 महिन्यांमध्ये आपले सहकारी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आहे त्या ठिकाणी जागेवरच एक मिनिट उभे राहून त्यांना श्रद्धांजली द्यावी। जनतेसमोर जातो आणि आमच्या सोबत जर का शासनाच्या असे पद्धतीने वागणूक असेल तर मात्र आमचे शाप हे याला लागल्याशिवाय राहणार नाही। आणि आपलं हे असं हे जीवन बघून आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, माजी जलसंपदा मंत्री एजाज भाई गिरीश भाऊ महाजन एक अत्यंत कलवाळू असं व्यक्तिमत्व जे कायम आपल्या सोबत आपल्या सुख दुःखांमध्ये कायम आपल्या पाठीशी उभे राहणारे असे आमचे गिरीश भाऊ यांचं कलवाळू बनायला कुठेतरी रुचत होत की माझ्या मतदारसंघातील हे कष्टकरी बांधव एवढ्या हाल अपेष्टामध्ये न्याय त्यांच्या न्याय हक्कासाठी इथे लढत आहेत आणि अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला। मित्र मागे देखील आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये भाऊंनी हजेरी दिली होती आणि त्यावेळेस आपल्या या मागण्या शासन दरबारी मांडू अशा पद्धतीने भाऊंनी आपल्याला वचन देखील दिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका निभावली। सुरुवात उत्तर महाराष्ट्रातलं रावसाहेब एक सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस डेपो बंद करण्याची वेळ आली होती त्यावेळेस भाऊंच्या एका शब्दाने अख्खा उत्तर महाराष्ट्र हा एका शब्दाने बंद झाला होता। कारण भाऊंनी प्रत्येक आपल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेची स्थिती होती। नंतर शासनाने सेवा समाप्ती असेल, बडतर्फीचे आदेश असतील, बदल्यांच्या बाबतीमध्ये असेल अशा अनेक प्रकारे दडपशाहीचा प्रयत्न सुरू केला। परंतु आमचा हा खंबीर असा एसटी कर्मचारी, दुखवट्यातील कर्मचारी त्यांना कुठल्याही प्रकारे भीक घातली नाही आणि तो त्याच्या निर्णयावर त्याच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी तो एक तिथे खंबीर राहिला आणि त्याला कुठल्याही प्रकारचा जुमान न जुमानता आपल्या निर्णयावर तो ठाम राहिला। आज माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या या त्यांनी आपलं हे दुःख जाणलं आणि आज आपल्या या एसटी कर्मचाऱ्या दुखवट्यातील कर्मचाऱ्यांना नवे नुसत्या कर्मचाऱ्यांना आपल्या कर्म दुखवट्यातील आहेत जामनेर आगारातील असेच नाही तरी आपल्या तालुक्यामध्ये इतर आगारातील जे कर्मचारी इतर आगारामध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत परंतु आपल्या तालुक्यातले आहेत अशांना देखील इथे आज किट वाटपण्याचा आपण कार्यक्रम ठेवला आहे। मित्र आज आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याचे सर्व पदाधिकारी या सर्व मान्यवरांचे मी आपल्या जामनेर आगाराच्या वतीने शब्द सुमलांनी प्रत्येकाचं स्वागत करतो। आपण आलात आणि आमच्या या दुःखावरती एक फुंकर घालण्याचा आपला जो प्रयत्न आहे हा अतिशय वाखाणण्यासारखा आहे। पाकिट वाटपाच्या निमित्ताने उपस्थित भाजप तालुका अध्यक्ष चंदूअण्णा बाविस्कर व सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आता बोलता बोलता सांगितलं की मदत आहे पण माझ्या मध्ये तरी मदत नाही आहे, ही एक तुमच्या दुःखावर घातलेली मायेची फुंकर आहे।
त्याचं कारण असं आहे की आपले माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गिरीश भाऊ महाजन हे नेहमी समाज भान जोपासून योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतात. आणि आता सुद्धा जर म्हटलं तर घरांचं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे की जवळपास तुम्ही 3 महिन्यांपासून संपावर एकजुटीने उभे आणि तुमच्यावर विविध प्रलोभन सुद्धा दाखवले गेले, विविध दडपण टाकले गेले, परंतु तरी सुद्धा तुम्ही हटले नाही. मी उलट एक दोन तुमचे जोडीदार भेटले असता मी बोलले की आता हे काहीतरी करा तुम्ही, परंतु शासनाने सुद्धा काहीतरी एक चांगला सन्माननीय तोडगा काढायला पाहिजे. आणि तुमची सगळ्यांची भावना तीच आहे आणि एवढी चांगली भावना असताना सुद्धा शासन गेंड्याची कातडी पांघरून बसलेले आहे. आता जर विचार केला तर तुमचा अनेक महामंडळ, मी बाकीच्या महामंडळांबद्दल बोलणार नाही, परंतु एसटी महामंडळाबद्दल निश्चित म्हणेल, कारण की तुमच्या ही आपली जीवनवाहिनी, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणजे राज्य परिवहन महामंडळ, आणि तुम्ही एवढ्या जिवंत लोकांचं सुरक्षितपणे वाद करत असता, म्हणजे तुम्हाला किती महत्व आहे हे त्यांनी लक्षात घ्यायलाच पाहिजे. आणि आज परंतु सुरक्षित वाहतूक आपली एसटीचीच मध्ये गेलेली, आणि असं असून सुद्धा शासन अजूनही लक्ष देत नाही, परंतु आपले जे नेते आमदार गिरीश भाऊ महाजन हे नेहमीच अशा परिस्थितीमध्ये नेहमीच योग्य ते निर्णय घेत असता योग्य त्या पद्धतीने आपल्याला पाठिंबाही देत असतात. आणि निश्चितच तुमचे हे मुळातच तुमचा तुटपुंज पगार, त्याच्यामध्ये आता तुम्ही 3 महिन्यापासून संपावर म्हणजे तुम्हाला पगारच नाही, अशा वेळेला आपली चूल कशी पेटेल याचा सगळ्यांनाच विचार पडतो. आणि अशा वेळेला गिरीश बोंडे हा संवेदनशील मनाचा एक नमुना म्हणून तुम्हाला अन्नधान्य किट वाटपाचं ठरवलं आणि निश्चितच ते चांगलं आहे. तर आपण आज त्या निमित्ताने जमलेलो आहोत आणि आपणही अतिशय एकोप्याने एकजुटीने उभे आहात, अशीच एकजूट राहू द्या एवढंच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय मौलिक असं मार्गदर्शन. कार्यक्रमाला उपस्थित जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी, उपस्थित कामगार मित्रांनो, मित्रांनो तुम्हाला तर माहिती, पण मी इथे बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की अण्णा, आम्ही गेल्या 3 महिन्यापासून या दुकोट्यात बसलेले, अनेक प्रकारचे दबाव आमच्यावर या शासनाने लादले. खरं तर आमची जी विलीनीकरणाची मागणी आहे, ही मागणी आम्ही का केली, कारण 2019 विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात स्पष्ट लिहिलेलं होतं, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करू. तीच त्यांची मागणी आम्ही धरून आम्ही या ठिकाणी दुकोट्यात बसलेला. आधी आमचा संप होता 27 ऑक्टोबर रोजी, हा संप जेव्हा सुरू झाला त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात हा संप चालू होता. त्यानंतर कुठेतरी 1-1.5 डेपो आधी सुरुवातीला चालू होते. नंतर आम्ही भाऊंकडे हा विषय केला. भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात भाऊंच्या जे निकटवर्ती आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना सांगून संपूर्ण महाराष्ट्र एका शब्दावर आणि एका दिवसात भाऊंनी बंद केला. त्याबद्दल मी सर्वप्रथम भाऊंचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानतो. अण्णा, आम्ही या ठिकाणी दुखवट्यात असताना खूप दबाव आले. या ठिकाणी बसलेले माझे 30 बांधव सस्पेंड आहे, 10 लोक निलंबित आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 10 ते 12 हजार कर्मचारी आमचे सेवा समाप्त झालेले आणि रोज वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस येत राहतात. आज सुद्धा सकाळी घरून फोन आला, कोर्टाची नोटीस आली, म्हटलं घेऊ नको. अनेक प्रकारचे दबाव आमच्यावर हे शासन टाकतंय आणि आम्ही त्यांचीच मागणी धरून आम्ही या ठिकाणी उपोषण या दुखवट्यात बसलेलो आहे. आणि या दुखवट्याला मदत म्हणून आदरणीय आमदार जे सदैव आमच्या पाठीशी असतात त्यांनी एक मदतीचा हात या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि अशीच मदत भाऊ आम्हाला वेळोवेळी करत असतात आणि आज अशी वेळ होती मदत करायची. यामुळे आम्ही आणखी 1 महिना जरी दुखवटा चालला तरी या ठिकाणी ठाम राहू असा मी या कर्मचाऱ्यांच्या तू कोट्यात एक हात मदतीचा म्हणून रेशन किट वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय खोडपे सर, आदरणीय जिके काका, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आदरणीय
शरद पाटील सर, गटनेते डॉक्टर प्रशांत गोंडे, माजी उपनगराध्यक्ष अनिसबाई, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंच समिति सदस्य, आणि गेल्या 3 वर्षापासून या संपात म्हणजे आपल्या दुखवट्यात सहभागी असलेले सर्व कर्मचारी बंधू आणि उपस्थित माता भगिनींनी, खरतर आज हा एक हात मदतीचा नसून आम्ही देखील आपल्या दुःखात आपल्या संपात सहभागी आहोत। गिरीश भाऊंच्या वतीने, गिरीश भाऊंचे मावळे म्हणून आम्ही देखील तुमच्यातच तुमच्या या संपात सहभागी आहोत हे सांगण्यासाठीच खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम आहे। कारण ही मदत ही अल्पशी मदत आहे, म्हणून या कार्यक्रमाचा कुठे खूप मोठा असा वाजागाजा करू नये असं आम्ही आपल्या सगळ्या कर्मचारी प्रतिनिधींना सांगितलं देखील, आणि गिरीश भाऊंनाही तेच अपेक्षित होतं। आणि म्हणून गिरीश भाऊंनी सांगितलं, ज्या वेळेस आम्ही सगळे लोकप्रतिनिधी बसलो आणि काय करता येईल कर्मचाऱ्यांसाठी आपल्याला, त्यावेळेस ज्यावेळेस गिरीश भाऊंजवळ आम्ही ही सगळी माहिती दिली तर भाऊंचे डोळे देखील पानावले। कारण हा मित्रांनो सोपा विषय नाहीये, 3 महिने तुमच्यावर काय काय प्रयोग होत आहे त्याची सगळी कल्पना आम्हा सगळ्यांना देखील आहे, जनताला देखील याचा पूर्ण कल्पना आहे, आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। बऱ्याच वेळेस तुमच्यावर आमिष दाखवले, आमिष देऊन काही फायदा झाला नाही म्हणून आता दडपशाही करण्याचा कार्यक्रम या शासनाने सुरू केलेला आहे। जवळपास महाराष्ट्रातून 10,000 कर्मचारी हे सेवा त्यांची संपुष्टात आणली, 4,000 कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई झालेली आहे, आणि अजून बऱ्याचशा कर्मचाऱ्यांवर नोटिसा लावणे, कोर्टात थ्रू काही ना काही नोटिसा देण्याचा कार्यक्रम या महा बकास आघाडीने हा सुरू केलेला आहे। अमोल बुंनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या अजेंड्यात हा विषय होता, मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या अजेंड्याचा कोणता शब्द पाळलेला नाहीये। हा विषय खऱ्या अर्थात राजकीय नाहीये, परंतु दुर्दैवाने ज्यांनी जे आमिष लोकांना दाखवली ते पूर्ण केले नाही म्हणून आजचा हा दिवस येतोय, ही वस्तुस्थिती आहे। त्यांनी सांगितलं होतं की एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आम्ही सोडवू, त्याला आम्ही विलगीकरण करू, त्यातून ते मुकरले, त्याच्या मागचं कारणही तसंच आहे। आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे, आपण ज्या वेळेस एका माणसाचा एक तिकीट फाडतो त्याचा 1 रुपया त्यांच्या तिजोरीत मित्रांनो जातो, आणि तो जाऊ नये म्हणून विलगीकरणाला त्यांचा विरोध आहे। नाहीतर डिझेल मधून होणारा भ्रष्टाचार, तुमच्या गेल्या अनेक वर्षापासूनची सेवा, सरांनी सांगितलं की आमची ही रक्तवाहिनी आहे, आणि सातत्याची सेवा, जयंतीची सेवा करत असताना शासनाला यातनं अधिक निधी कसा मिळेल असे विचार असलेले कर्मचारी असलेलं हे महामंडळ दरवेळेस तोट्यात कसं जातं याचा विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। त्यामागचं कारण असं आहे की हे राज्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून हे सातत्यानं या विषयाचा भ्रष्टाचार हा बाहेर येऊ शकतो आणि तो कुठेतरी येऊ नये म्हणून या विलगीकरणाला फक्त त्यांचा विरोध आहे। बऱ्याच वेळेस ते सांगतात की हे विलगीकरण शक्य नाहीये, परंतु का शक्य नाहीये त्याचं कारण, त्याचं उत्तर एकाही मंत्र्याला मित्रांनो देता आलं नाहीये, ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी बाब आहे। आणि म्हणून कुठेतरी कर्मचाऱ्यांना वेठीस धरायचं आणि आम्ही तुमची आता सेवा संतुष्टात आणून टाकू आणि नवीन कर्मचारी भरती करू अशा धमक्या देण्याचा कार्यक्रम आता शासनाने सुरू केलेला आहे। खरं तर यांनी मायबाप सरकार म्हणून आपल्या सगळ्यांच्या मागण्या समजून घेणं गरजेचं होतं, परंतु मित्रांनो मला हिम्मत आपली हिम्मत इतकी मोठी आहे की आपल्या सगळ्याच्या या हिमतीची कदर करावी लागेल। आपल्या हिमतीचे म्हणजे मला शब्द सुद्धा सुचत नाही की या संपाला आपण ज्या पद्धतीने तोंड देत आहात, खरं तर हे काही सोपं नाहीये। 3 महिने झाले आपला परिवार आणि आपण या सगळ्या विषयाशी संघर्ष करताय। जवळपास 70,000 कर्मचारी या महाराष्ट्रात या संपात आहेत, प्रत्येकाचं कुटुंब, फक्त तुम्ही एकटे संपात नाहीये, तुमचं कुटुंब देखील ते चटके सहन करतंय, आणि म्हणून या शासनाला, या दडबत्री शासनाला त्याची अजूनही कीव येत नाहीये। शासन नुसतं तुमच्याच बाबतीत नाही तर सगळ्या बाबतीत हे अपयशी ठरलेलं आहे। ठाकरे सरकारनं सांगितलं होतं की आम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करू, परंतु तिथे ते मदत करू शकले नाही, शेतकऱ्यांच्या हातोनात हाल होत आहेत, दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे टाकू शकलेले नाही, शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही। आरोग्याच्या बाबतीतही कोरोनाच्या काळखंडात त्यांनी तुम्ही पाहिलं असेल तर ते काहीच मदत करू शकले नाही, मग ते आरोग्य असेल, तुमचा एसटीचा प्रश्न असेल,
तुमचा राजकीय आरक्षणाचा प्रश्न असेल, सामाजिक आरक्षणाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, प्रत्येक आघाडीवर हे अपयशी झालेलं महाभकास आघाडी सरकार आहे आणि म्हणून या सरकारला त्याची जागा दाखवलं जर कोणी दाखवली असेल तर ती आपल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवली. कारण तुम्ही दाखवून दिलं की आमचा कोणी नेतृत्व करत नसले तरी आम्ही आमचे नेते आहेत, आम्ही आमचं नेतृत्व आहे आणि म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रात 3 महिने एकटा मोठा संप हा एवढ्या दिवसापासून सुरू आहे आणि तो नक्कीच मित्रांनो आता आपण विजयाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. कोणाला वाटत असेल की नसेल मला माहित नाही, जे तुम्हाला सोडून गेले ते नक्की पस्तावतील यात माझी शंका नाही. मित्रांनो आपण ज्या समुदायात राहतो त्या समुदायात संघटनाचं खूप महत्व आहे आणि म्हणून जो संघटनेला धरून चालतो तो नक्की विजयी होतो हा आपला इतिहास आहे आणि मला आपल्या या संघर्षाचं रूपांतर विजयात होताना दिसतंय यात काहीच शंका नाही. गिरीशभाऊ महाजन हे नक्कीच आपल्या सोबत आहेत, नव्हे तर त्यांनी आम्हा सगळ्यांना आदेश दिले. म्हणजे मी आता आपल्याला इथे त्या निमित्ताने सांगतो इथे सगळ्या प्रभागाचे आज जामनेर शहरात 25 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि आज ते सगळे नगरसेवक इथे उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत आणि म्हणून भाऊंनी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत की आपण आपापल्या प्रभागात जे एसटी कर्मचारी राहत असतील म्हणजे ह्या मदत आली म्हणून आमचं काम संपलं असं नाहीये. आम्ही जोपर्यंत तुमचा संप चालणार आहे तोपर्यंत आम्ही नव्हे तर पुढे देखील आम्ही तुमच्या सोबतच आहोत हा शब्द माननीय गिरीशजींच्या वतीने मी तुम्हाला देतो. या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या निमित्तानं मी आपल्याला शब्द देतो की आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. मित्रांनो आपापल्या गटात आपापल्या प्रभागात जे एसटी कर्मचारी राहत असतील त्यांच्या ज्याही व्यक्तिगत समस्या असतील तुम्ही जर का आमच्या प्रतिनिधींना भेटले तर नक्की त्या समस्यांना तोंड देण्यासाठी आम्ही आपल्या सोबत राहू हा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो. कारण हा एक छोटासा कार्यक्रम आहे, गिरीशभाऊंनी ती मदत आपल्याला दिलेली आहे परंतु हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा होता की या निमित्तानं आपण एक संघटित होऊ, आपले विचारांची देवाणघेवाण होईल आणि या निमित्ताने आपल्याला आम्ही आश्वस्त करतो की निस्ता हा कार्यक्रम संपला म्हणजे आपला कार्यक्रम संपला म्हणजे हा विषय संपला असं नाहीये. आपण ज्या ज्या एरियात राहतात ज्या गावात राहतात समजा एखाद्या गटात राहत असेल तोंडापूर गटात राहत असतील तर मग आपले जिल्हा परिषद सदस्य आपले प्रतिनिधित्व जे के जवान साहेब आहेत तिथले आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला कुठलीही समस्या आर्थिक असो जे काय समस्या असेल ती समस्या जर का आपण आपल्या लोकप्रतिनिधींजवळ मांडली तर ते निश्चित आमचा लोकप्रतिनिधी सोडवण्यासाठी हा कटिबद्ध राहील हा शब्द देण्यासाठीचा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम होता. आपण ही मदत गिरीशभाऊंच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही स्वीकारावी अशी विनंती मी आपल्याला करतो व आपल्याला आश्वासित करतो की आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण घाबरू नका, एक संघ जशी आतापर्यंत राहिला तशी या पुढेही राहा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर मित्रांनो इथे सत्कार केला गेले आम्ही मुद्दामून सत्कार घेत नव्हतो त्याच्या मागचं कारण असं होतं की आपला दुखोटा आहे आम्ही आपल्या दुखोट्यात सहभागी आहोत आणि दुखोट्यात सत्कार करायचे नसतात परंतु आपलं प्रेम होतं म्हणून प्रतिनिधी स्वरूपात आम्ही 4-5 सत्कार स्वीकारले. सगळेच लोकप्रतिनिधी इथे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी आपल्याला पाठिंबा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, परिवाराची देखील काही आवश्यकता वाटली दवाखान्याच्या संदर्भातली मोफत तपासणी आपली कमळ हॉस्पिटलला होईल त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील आपण निश्चिंत व्हा मी तुम्हाला सांगतो आणि डॉक्टर साहेबांच्या वतीने ही घोषणा करतो की आपल्या परिवारात किंवा आपल्याला ज्याला कोणाला आरोग्याचा समस्या असेल त्यांनी कमळ हॉस्पिटलला जायचं आणि त्या संदर्भातली घोषणा ही डॉक्टरांनीच करावी असं सगळ्यांचा आग्रह. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सर्व सहकारी तसेच एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी बंधू भगिनी, आपण अगोदरपासूनच माझ्या सर्व परिचय जे आहेत एसटी महामंडळाचा सर्व परिवार हा माझाच परिवार आहे त्याच्यामुळे आता आज त्यांच्यावर जे संकट ओढवलेलं आहे संकट ओढवण्यापेक्षा तुमचा जो संघर्ष चालू आहे त्यामध्ये आमचा काहीतरी एक मदतीचा हात म्हणून आज मी एक घोषणा करतोय की आपल्या एसटी मंडळातील जेवढे परिवार आहेत त्या सर्वांची आरोग्याची जबाबदारी मी स्वतः कमल हॉस्पिटलतर्फे स्वीकारतो. कोणतंही आरोग्याविषयी कार्य असू द्या ऑपरेशन असू द्या तुम्ही मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा केव्हाही हॉस्पिटलला या आम्ही तयार आहोत कमल हॉस्पिटल तुमचं नेहमी स्वागत करेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय
महत्त्वाचा असा प्रश्न असतो आरोग्याच्या संदर्भामध्ये, तर आमच्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपण स्वीकारली. मी जामनेर आगारातील तमाम दुखवट्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. आणि खरोखर अतिशय मौलिक अशा शब्दामध्ये चंदूभाऊ यांनी आपल्याला संबोधित केलं. त्यांचे विचार आदरणीय गिरीश भाऊंच्या आदेशाने विचार आणि कृती एक हात मदतीचा खऱ्या अर्थाने आज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आणि हा हात, हा मदतीचा हात आपण कधीही सोडणार नाही. या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो. आणि आजच्या या नियोजित कार्यक्रमास माननीय अतिथीगणांच्या हस्ते आज हा किट वाट. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.